ट्रिग्नोमेट्री हा चैप्टर अपन अभ्यासत आहोत। त्यामध्ये 9वी मध्ये जो काही पार्ट अपन अभ्यासलो सुरुवातीला ते रिवाइज केलो आणि त्यानंतर कालच्या तासामध्ये अपन जे तीन रेशो अपन पूर्वी अभ्यासलेले होते साइन थीटा कॉस रेशो आणि टॅन रेशो यांचे इनवर्स करून आपल्याला अजून तीन ट्रिग्नोमेट्रिक रेशोज मिळतात। जसं कोसेक हा साइनचा इनवर्स असतो, कॉस हा सेकचा इनवर्स असतो आणि कॉट हा टॅनचा इनवर्स असतो। हे आपण कालच्या तासात पाहिले आणि त्यांचे व्हॅल्यूज पण जसं साइन 0 साइन 30 साइन 45 च्या किमती आपण अभ्यासलो त्यांच्यावरून कोसेक 0 कोसेक 30 कोसेक 45 त्याप्रमाणे सेकच्या किमती आणि कॉटच्या किमती इनवर्स करून त्या टेबलमध्ये आपल्याला लिहिता येतात हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं। आता ह्या सर्व अभ्यासलेल्या भागावर ही प्रॅक्टिस सेट 6.1 आपल्याला आजच्या तासात अभ्यासायची। पहा एक्झाम्पल नंबर 1, इफ साइन रेशियो ऑफ अँगल थीटा इज इक्वल टू 7/25 फाइंड कॉस थीटा एंड टॅन थीटा। आपल्याला या रेशियोची व्हॅल्यू दिली आहे, साइन रेशियो आहे कोणता अँगल थीटाचा 7/25। यावरून या दोन ट्रिग्नोमेट्रिक रेशियोच्या किमती काढायची। ही अशी उदाहरणं आपण दोन मेथडने सोडवू शकतो लक्षात घ्या। एक तर कालच्या तासात आपण जाता जाता ज्या तीन आयडेंटिटीज अभ्यासलो बघा त्या तीन आयडेंटिटीज अशा आहेत साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1, 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा अँड 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा। आयडेंटिटीज आपल्याला पाठ पाहिजेत लक्षात, आयडेंटिटीज पाठ पाहिजेत। त्याच्यानंतर कोणता रेशो कोणाच्या इनवर्स आहे ते आपल्याला माहीत पाहिजे आणि त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी अँगल्सचे जे त्या ठिकाणी इक्वेलिटी आहे जसं साइन थीटा म्हणजे कॉस 90 - थीटा किंवा कॉस थीटा म्हणजे साइन 90 - थीटा त्यानंतर टॅन थीटा आणि टॅन 90 - थीटा यांचा गुणाकार 1 असतो। हे सर्व आपल्याला परस्पर रिलेशन आपण आत्तापर्यंत जे अभ्यासलो ते पाठ असतील तर आपल्याला पुढील उदाहरणं सोडवणं सोपं जाईल। आणि मग साइन थीटाची व्हॅल्यू 7/25 दिली गेली। बघा ही फर्स्ट आयडेंटिटी, यामधल्या साइनची व्हॅल्यू दिलेली आहे आणि त्या आयडेंटिटीचा जर आपण वापर केलो तर कॉस्टची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करता येईल। जी आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, ही आयडेंटिटी लिहिल्यानंतर यामध्ये साइन थीटाची जी व्हॅल्यू दिलेली आहे ती सबस्टिट्यूट करायची 7/25 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1। आपल्याला कॉस स्क्वेअर थीटाची किंमत काढायची आहे हे 1 आणि ही जी किंमत आहे ही ॲज इट इज साइड चेंज झाल्यानंतर 7/25 ब्रॅकेट स्क्वेअर हा प्लसचा मायनस होईल 1 - 7² = 49, 25² = 625 आणि मग या दोघांचा गुणाकार करू 625 त्यामधून मायनस करायचं 49/625 या दोघांची वजाबाकी येतं 576/625 ही व्हॅल्यू आहे कॉस स्क्वेअर थीटाची आणि आपल्याला किंमत काढायची आहे कॉस थीटाची म्हणून स्क्वेअर रूट घ्यायचं आहे। कॉस थीटा इज इक्वल टू 576 हा 24चा स्क्वेअर आहे आणि हा 25चा स्क्वेअर आहे। ही झाली कॉस थीटाची व्हॅल्यू जी आपल्याला फाइंड करायची। यानंतर टॅन थीटाची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितलेले, आता आपल्याला
त्यांच्यामध्ये जो परस्पर संबंध आहे तो पाठ असायला पाहिजे. मी सांगितल्याप्रमाणे जर कोसेक थीटा काढायचा असेल तर 1 बाय साइन थीटा करावा लागतो, जर सेक थीटा काढायचा असेल तर 1 बाय कॉस थीटा करावा लागतो आणि वाईस वर्सा. आणि कॉट थीटा किंवा टॅन थीटा, कॉट थीटा काढायचा असेल तर 1 बाय टॅन थीटा किंवा टॅन थीटा काढायचा असेल तर 1 बाय कॉट थीटा. हे माहित पाहिजे. बघा, हे आयडेंटिटीज पार्ट पाहिजेत, हे इनव्हर्स रिलेशन पार्ट पाहिजे. त्याच्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे साइन थीटा म्हणजे कॉस 90 मायनस थीटा किंवा कॉस थीटा म्हणजे साइन 90 मायनस थीटा. याचप्रमाणे या दोघांचं असतं, लक्षात घ्या. कोसेक थीटा इज इक्वल टू सेक 90 मायनस थीटा असतं, तुम्ही करून पहा. आणि सेक थीटा म्हणजे कोसेक 90 मायनस थीटा असतं. आणि त्याच्यानंतर अजून एक आहे, टॅन थीटा आणि टॅन 90 मायनस थीटा यांचा गुणाकार एक असतो. हे सर्व जर आपल्याला पाठ असेल तर या ट्रिग्नॉमेट्री मधले कुठल्याही प्रकारचे उदाहरण सोडवणे काहीही अवघड नाही. मग आपल्याला टॅन थीटा फाइंड करायचंय. अजून काही रिलेशन्स जे आपण पाहिलेले बघा, इथे लिहितो. जसं टॅन थीटा म्हणजे साइन थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा, हे पण पाहिले आपण. आणि याच्यानंतर कॉट थीटा म्हणजे याच्या इनवर्स, कॉट थीटा म्हणजे कॉस अपॉन साइन येतं, ते पण माहीत राहतं. ठीक आहे, हे बघा, मी हे जे बाजूला सर्व लिहिलेलं आहे, ह्या सर्व किमती जर आपल्याला पाठ असतील, हे सर्व रिलेशन जर पाठ असतील, तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे उदाहरणं सोडवणं सोपं होईल. मग आता टॅन थीटा फाइंड करायचं, हे बघा. टॅन थीटा फाइंड करण्यासाठी आपल्याला कॉट थीटा माहित आहे का, याचं इनवर्स करून मिळवायला माहीत नाही. त्याच्यानंतर टॅन थीटा मिळवण्यासाठी बघा, इथे साइन अपॉन कॉस जर केलो, साइनच्या व्हॅल्यूला कॉसच्या व्हॅल्यूने भागलो तर टॅन मिळतो, हे आपल्याला इथे माहीत आहे. मग साइनची व्हॅल्यू माहीत आहे, कॉसची व्हॅल्यू माहीत आहे, यांचा भागाकार करून आपण टॅनची व्हॅल्यू मिळवू शकतो. म्हणून इथे लिहायचं आहे टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा. साइन थीटाची व्हॅल्यू 7/25, हे डिव्हिजन इथे आपण असं सुद्धा लिहू शकतो. डिवाइडेड बाय कॉस थीटाची व्हॅल्यू, कॉस थीटाची व्हॅल्यू आपण इथे फाइंड केलेली आहे 24/25. 7/25 डिव्हिजनचा इनवर्स मल्टिप्लिकेशन होईल, म्हणून हा डिवायझर पण इनवर्स होईल. आणि हे 25 कॅन्सल झाले, 7/24 ही आहे टॅन थीटाची व्हॅल्यू. मग आपण या उदाहरणात ह्या ज्या दोन किमती काढलो यासाठी आयडेंटिटी वापरलो, आणि त्याच्यानंतर हा त्यांच्यामधला जो इंटर रिलेशन आहे त्याचा यूज करून व्हॅल्यू फाइंड केलं. परीक्षेमध्ये काय होऊ शकतं, एकतर हा जो प्रश्न विचारला जाईल तिथे असं पुढे लिहिल्या जाईल, फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस थीटा इन टॅन थीटा युझिंग द आयडेंटिटी किंवा बाय आयडेंटिटी, असा प्रश्न जर असेल तर हे उदाहरण याच पद्धतीने तुम्हाला सोडवावं लागेल. पण इथे जसा प्रश्न दिलेला प्रॅक्टिस सेटमध्ये की आयडेंटिटी वापरा किंवा नाही असं काही सांगितलेलं नाही आहे, म्हणून हेच उदाहरण आपल्याला अजून एका मेथडने सोडवता येतं. या उदाहरणात तुम्ही दुसरी मेथड पण सांगणार आहे, आणि मग त्याच्यानंतरची जी उदाहरणं आहेत तिथे मात्र तुम्हाला जी मेथड सोपी वाटली त्या मेथडने आपण घेऊ. ह्या दुसऱ्या मेथडने उदाहरण सोडवताना आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करावा लागतो, आणि ह्या आकृतीच्या सहाय्याने आपल्याला हे उदाहरण सोडवायचं असतं. लक्षात घ्या, आकृती काढताना जसे साईड्स आपल्याला बघा इथे किमती दिलेले आहेत ते प्रोपोर्शनमध्ये वाटले पाहिजेत, असा राईट अँगल ट्रायंगल काढा. जसा हा 7 टाइम्स आहे, मी हे लहान काढलेले, हा हायपोटेनस 25 टाइम्स आहे, थोडासा याच्यापेक्षा मोठा दिसतो. समजा हा राईट अँगल ट्रायंगल ए बी सी, आणि सी जवळचा अँगल समजा थीटा मापाचा आहे, म्हणजे सी अँगलचं माप थीटा आहे असं मानू.
आणि मग या मेथड ने सोडवताना आकृती काढावी लागते। पहिल्यांदा जी किंमत दिलेली आहे ती लिहून घेऊया, हे दिले आहे, आणि मग आकृतीवरून फ्रॉम फिगर साइन थीटा इज इक्वल टू, अपन मागच्या तासात जे ट्रिग्नोमेट्रिक रेशियोच्या व्याख्या शिकलो त्यानुसार हा एक्यूटेंगल थीटा याचा साइन रेशियो म्हणजे या एंगलची अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस। म्हणून फ्रॉम द फिगर साइन थीटा मीन्स ए बी अपॉन ए सी। मग या दोन इक्वेशन वरून आपल्याला असं लक्षात येतं की साइन थीटा 7/25 व्हॅल्यू दिलेली आहे आणि फ्रॉम फिगर साइन थीटा म्हणजे ए बी अपॉन ए सी आहे। यावरून आपल्याला असं लिहिता येतं की ए बी हा 7 टाइम्स आहे। लक्षात घ्या, रेशियो म्हणजे हे ऍक्च्युअल व्हॅल्यू नसतात, याचा अर्थ याची लांबी 7 आहे असा अर्थ नसते, तर याची लांबी 7 टाइम्स आहे, रेशियोचा अर्थ ते असतं, आणि ही लांबी 25 टाइम्स आहे। मग आता कोणाच्या ती 7 पट आहे, तो अननोन नंबर आहे, तो मल्टिपल आपल्याला माहीत नाही, आणि समजा आपण तो मल्टिपल के मानू तर साइन थीटा 7/25 आणि साइन थीटा म्हणजे या आकृतीनुसार ए बी अपॉन ए सी, तुम्ही आकृतीला नाव पी क्यू आर एक्स वाय झेड काही देऊ शकता, त्यानुसार इथे सेगमेंटचे नाव येतील। मग या दोन इक्वेशन वरून ए बी हा 7 टाइम्स असेल या अननोन नंबरच्या आणि ए सी हा 25 टाइम्स असेल या अननोन नंबरच्या, जो अननोन नंबर आपण के मानतो। मग इथे ए बी 7 के मानलो, ए सी 25 के मानलो, जर आपल्याला या बी सी ची किंमत माहीत झाली तर डेफिनेशन नुसार आपण कोणताही ट्रिग्नोमेट्रिक रेशियो लिहू शकतो। आणि हा ट्रायंगल राइट अँगल ट्रायंगल असल्यामुळे बी सी ची किंमत आपण पायथागोरस नुसार फाइंड करू शकतो, म्हणून बाय पायथागोरस थेरम ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर। ए सी ची व्हॅल्यू 25 के ब्रॅकेट स्क्वेअर, ए बी ची व्हॅल्यू 7 के ब्रॅकेट स्क्वेअर, बी सी स्क्वेअर फाइंड करायचे आपल्याला। 25 के ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा 7 के स्क्वेअर इकडे येऊन मायनस होईल इज इक्वल टू बी सी स्क्वेअर। Therefore, BC square is equal to 625 K square and 49 K square. The light term said BC square is equal to 576 K square. Light term असल्यामुळे 625 मधून 49 मायनस केलं होतं। आता BC ची किंमत काढायची आहे, म्हणून स्क्वेअर रूट घेऊया आपण 576 चा स्क्वेअर रूट 24 आणि के स्क्वेअरचा स्क्वेअर रूट ही मिळाली आपल्याला या आकृतीमधल्या बी सी ची व्हॅल्यू 24 के। मग आता ट्रायंगलचे जर तिन्ही साईडची लांबी माहीत असेल तर आपण कुठलाही रेशियो बाय डेफिनेशन लिहू शकतो। मग आपल्याला कॉस थीटा लिहायचं आहे। कॉस थीटा म्हणजे फ्रॉम द फिगर ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनस। ऍडजेसंट साइड इथे बी सी आहे आणि हायपोटेनस ए सी आहे। बी सी ची किंमत आपण आता फाइंड केलो 24 के आणि ए सी ची व्हॅल्यू 25 के, हे के सेम टर्म एलिमिनेट झाले, 24/25 ही व्हॅल्यू मिळाली कॉस रेशियो ऑफ अँगल थीटा म्हणजेच कॉस थीटा। बघा, आपण फर्स्ट मेथडने जेव्हा फाइंड केलो तर व्हॅल्यू 24/25 ही सेम आलेली आहे, त्यानंतर टॅन रेशियो विचारलेले। टॅन म्हणजे अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड, हे पाठ पाहिजे आपल्याला। या अँगल थीटाची अपोजिट साइड ए बी आणि ऍडजेसंट साइड बी सी। ए बी ची व्हॅल्यू 7 के, बी सी ची व्हॅल्यू 24 के, के एलिमिनेट होतील 7/24 बा, इथे पण आपण फर्स्ट मेथडमध्ये 7/24 मिळालेले आहे, म्हणून टॅन थीटाची व्हॅल्यू 7/24
मग लक्षात घ्या, परीक्षेमध्ये तुम्हाला युजिंग आयडेंटिटी म्हटलं तर पहिली मेथड वापरा, अदरवाईज तुम्हाला दोन पैकी जी मेथड सोपी वाटते, आयडेंटिटीज पाठ असतील ना, तर मला सोपी वाटते पहिली मेथड, अदरवाईज तुम्ही या मेथडने सुद्धा करू शकता। हे सेकंड एक्झाम्पल सेम आहे, टॅन थीटा 3/4 दिलेले, यावरून आपल्याला हे दोन ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज फाइंड करायचे। आपण हेही उदाहरण दोन्ही मेथडने मी सांगतो, म्हणजे दोन्ही मेथडचा सराव होईल, आणि मग तिसरं उदाहरण मात्र तुम्ही दोन्ही मेथडने सोडवा। थोडंसं फास्ट जाऊया आपण, टॅन थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे, मग टॅन इन्क्लूड असलेली आयडेंटिटी हे 1 + tan² θ = sec² θ, आणि मग यावरून आपल्याला सेक थीटा मिळेल, आणि मग सेक मिळाल्यानंतर कॉस कसा मिळेल, या दोघांचा काय परस्पर संबंध आहे, मी फळ्यावर दिलेलं आहे पण तुम्हाला पाठ पाहिजे, कॉस हा सेकचा इनव्हर्स असतो। बघा इथे हा कॉस आणि सेक एकमेकाच्या इनव्हर्स आहेत, जसं सेक म्हणजे 1/cos, वाईस वर्सा कॉस म्हणजे 1/sec असतं। मग सेकची किंमत मिळाली की इनव्हर्स करून कॉसची किंमत मिळवता येतं, म्हणून युजिंग आयडेंटिटी 1 + tan² θ = sec² θ ही आयडेंटिटी यूज करतोय आपण। 1 + tan ची व्हॅल्यू 3/4 (whole² = sec² θ, या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला सेक स्क्वेअर थीटा जो काढायचा तो ऑलरेडी एका बाजूला आहे, इथे वजाबाकी करायचं नाही, या दोन किमतीची बेरीज करायची आहे। कॅल्क्युलेशन लक्षात घ्या, 1 ला 1, 3² 9, 4² 16 = sec² θ, आणि मग 16 + 1 = 16 + 9 डायरेक्ट करू शकता, 25/16 = sec² θ। सेकची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणून स्क्वेअर रूट घेऊया आपण, sec θ = 5/4, सेक थीटाची व्हॅल्यू मिळाली, आणि मग कॉस मिळवायचंय, कॉस थीटा म्हणजे 1/sec θ, कारण हे दोघं एकमेकाच्या इनव्हर्स आहेत, सेक थीटा म्हणजे 1/cos आणि कॉस थीटा म्हणजे 1/sec, 1/sec याचा अर्थ कॉस आणि सेक एकमेकाच्या इनव्हर्स आहेत असा अर्थ असतो, आणि मग कॉस थीटा काढायचे आपल्याला 1/, इथे सेक थीटाची जी व्हॅल्यू मिळाली ती सबस्टिट्यूट करायची आहे 5/4, हे इनव्हर्स होतं लक्षात घ्या, हे असं असतं, हे 1 डिव्हिजनच्या ऐवजी इथे मल्टिप्लिकेशन होतं, आणि 5/4 चा इनव्हर्स 4/5 होतो, म्हणून कॉस थीटा इज इक्वल टू 1 ने कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय करा प्रॉडक्ट तीच संख्या येतो। बघा, कॉस थीटा 4/5 मिळतो आणि सेक थीटा 5/4 मिळतो। हेच उदाहरण पुन्हा आपण जी सेकंड मेथड अभ्यासलो त्यानुसार सोडवून घेऊया, 5/4 आणि हे 4/5, बघा सेकंड मेथडने सुद्धा व्हॅल्यू सेम मिळतात। सेकंड मेथडने सोडवत असताना एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करावं लागेल आपल्याला, लक्षात घ्या, नाव आहे तुम्ही तुमच्या मनाने देऊ शकता, आणि साईड्स लहान मोठे झाले तरी हे चुकीचं होत नाही, फक्त प्रोपोर्शनमध्ये वाटले पाहिजेत, सुटेबल वाटले पाहिजेत, अशा पद्धतीने आकृती काढायची। जनरल टॅन थीटा म्हणजे अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड येतं, हे जवळपास सारख्याच किमती आहेत, आपण हे थोडंसं लहान काढलं, हे मोठं काढलं, हा थीटा, ह्याच्या अपोजिट साइड थोडीशी लहान, ऍडजेसंट साइड थोडीशी मोठी, समजा या ट्रायंगलचं नाव पी क्यू आर, आणि मग दिलेला आहे टॅन थीटा इज इक्वल टू 3/4 ही गिवन व्हॅल्यू, आणि फ्रॉम फिगर फिगर जी काढली आपण त्यानुसार टॅन थीटा लिहायचं आहे, फ्रॉम फिगर टॅन थीटा, डेफिनेशन पाठ पाहिजे, टॅन रेशियो मीन्स अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड, या अँगल थीटाची अपोजिट साइड पी क्यू आणि ऍडजेसंट साइड क्यू आर, मग याच्यावरून आपल्याला ह्या किमती मिळतात ते पट्टीच्या स्वरूपात, पी क्यू हा 3 times असेल एका अननोन नंबरच्या, देअरफोर पी क्यू इज इक्वल टू 3 times ऑफ अननोन नंबर के, केच म्हणावं असं काही नाही, एक्स ही ग्रेटर होऊ शकतो, पी क्यू 3k मिळतोय आणि
QR इज इक्वल टू 4K मग आपल्याला या राइट अँगल ट्रायंगल वरून ट्रिग्नोमेट्रिक रेशियो जर लिहायचे म्हटलं की याच्या तिन्ही बाजूच्या किमती माहित असायला पाहिजे. इथे हायपोटेनस माहित नाही आणि हा ट्रायंगल राइट अँगल ट्रायंगल असल्यामुळे बाय पायथागोरस थेरम आपण इजीली याची कोणतीही साइड फाइंड करू शकतो. पहा इथे PR स्क्वेअर फाइंड करायचे PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर असा इक्वेशन मिळतो. PQ ची व्हॅल्यू 3 टाइम्स आहे 3K ब्रॅकेट स्क्वेअर आणि QR 4K ब्रॅकेट स्क्वेअर. 3 चा स्क्वेअर 9K स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर 16K स्क्वेअर, 25K स्क्वेअर हे लाइक टर्म्स असल्यामुळे यांची बेरीज PR स्क्वेअर. आणि मग स्क्वेअर रूट जर घेतलो आपण तर PR इज इक्वल टू हे 25 चा स्क्वेअर रूट 5K हे मिळते. PR ची किंमत 5 टाइम्स ऑफ द K मीन्स 5K. आता कोणताही रेशो आपण सहजरित्या फाइंड करू शकतो. सेक थीटा आता सेक ची डेफिनेशन आपल्याला पाठ पाहिजे. सेक कोणाचा इनवर्स आहे इथंच मी सांगितलेलं आहे. सेक कोणाचा इनवर्स आहे कॉस. तुम्ही पहिले तीन जर पार्ट ठेवलात साइन कॉस टॅन आणि कोण कोणाचा इनवर्स आहे जर माहीत असेल तर बाकीच्या रेशोची व्याख्या सहजरित्या लक्षात येते. साइन म्हणजे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस, कॉस म्हणजे ॲडजस्टेंट साइड अपॉन हायपोटेनस आणि मग त्याचा इनवर्स काय येतं हायपोटेनस अपॉन ॲडजस्टेंट साइड. बघा हायपोटेनस पी आर आणि ॲडजस्टेंट साइड या अँगलचा ॲडजस्टेंट साइड QR. PR ची व्हॅल्यू 5K आणि QR ची व्हॅल्यू 4K हे के एलिमिनेट झाले. फायनल 5/4 एवढं. सेक थीटाची किंमत 5/4 आपण फर्स्ट मेथडने जी फाइंड केलो तीच व्हॅल्यू आहे 5/4. आणि त्यानंतर कॉस थीटा, कॉस थीटा मी आता सांगितलेलं आहे काय व्याख्या आहे ॲडजस्टेंट साइड अपॉन हायपोटेनस याचा इनवर्स आहे एक्झॅक्ट. ॲडजस्टेंट साइड QR आणि हायपोटेनस PR. QR ची व्हॅल्यू 4K आणि हायपोटेनस 5K के एलिमिनेट झाले 4/5. हा कॉस थीटा 4/5. मग या पद्धतीने आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशोची व्हॅल्यू दिली असता त्यावरून रिमेनिंग ट्रिग्नॉमेट्रिक रेशोच्या किमती फाइंड करू शकतो एक तर युजिंग आयडेंटिटीज और दिस मेथड. परीक्षेत जर त्यांनी सांगितलं युजिंग आयडेंटिटीज तर कंपल्सरी ती मेथड वापरा किंवा अकॉर्डिंग टू फिगर म्हटलं तर ही मेथड वापरा आणि प्रश्नात उल्लेख केला नसेल तर तुम्हाला जी मेथड सोपी वाटते त्या मेथडने सोडवा. यानंतर सेम तिसरं उदाहरण आहे या प्रॅक्टिस सेटमध्ये ते तुम्हाला सोडवायचं.